पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पण अजित पवारांकडून बैठकांचा धडाका. अजितदादा कुरघोडी करत सुपर पालकमंत्री बनत असल्याची जोरदार चर्चा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना नितीन देसाईंचा एनडीए स्टुडिओ हवा होता. भाजप आमदार नितेश राणेंचा खळबळजनक आरोप. नितीन देसाई यांना मातोश्रीच्या जवळची व्यक्ती धमक्या देत असल्याचाही आरोप. भाजपा विरोधात लढा सुरू ठेवा. शरद पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. आगामी काळ निवडणुकीचा असेल त्यासाठी कामाला लागा. आपला संघर्ष सुरू ठेवण्याचा कानमंत्रही पवारांनी दिला. गुलाबराव पाटील यांची नाव न घेता गुलाबराव देवकर यांच्यासह समर्थकांवर टीका. आधी 50 खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांची आता बोलती बंद. गुलाबराव पाटील यांचा देवकरांसह राष्ट्रवादीवर हल्ला बोल. माजी आमदार के पी पाटील यांचं गंभीर विधान. कर्नाटकवाल्यांना वेळ पडली तर तलवारी घेऊन या. कोणत्याही परिस्थितीत दूध गंगेचं पाणी देणार नाही. संघर्ष करावा लागला तरी चालेल पण गप्प बसणार नाही. इचलकरंजी पाणी प्रश्नावरनं पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत विधान. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता. इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्ट सोडवा अन्यथा मोठा रक्तपात होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा. विरोधी पक्ष आघाडी इंडियाच्या नेत्यांची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये बैठक. मुंबईत ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती. जुडेगा भारत जितेगा इंडिया या आशयाची बॅनरबाजी. ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. सत्तेची हाव नाही म्हणता मग मंत्रिपदाची शपथ कशाला घेतली. बाहेर पडा आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घ्या. भाजपची गुलामी कशाला. अजित पवारांना राऊतांचा सवाल. मुंबईत तलाठी परीक्षा सेंटरवर गोंधळ. पवई आयटी पार्क सेंटरवर विद्यार्थ्यांचा गोंधळ. उमेदवार संवादाकरता परीक्षा केंद्रावर कुणीही नसल्यानं संताप. तलाठी भरती परीक्षा पेपरफुटी संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत. गैरप्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्याची मागणी. राज्यभरात तलाठी भरती परीक्षा होत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरणासह इतरही गैरप्रकार आलेत समोर. नाशिकमध्ये मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. कांदा निर्यात शुल्क रद्द करावं तसंच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठाकरे गट आक्रमक. यावेळी रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी. राजकारणात कोणी कुठे गेला तरी संवेदनशीलपणे एकनिष्ठ राजकारण करणाऱ्याला जनता किंमत देत असते. आम्ही कायम संघर्ष केला असून आम्हाला कोणत्याही पदासाठी राजकारण करायचं नाहीये. बीडच्या भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया. उदयनराजे भोसलेंची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवरच शीघ्र कविता. आमच्या मनात आहेत रामदासजी आठवले म्हणूनच आम्ही त्यांना गटवले. आरपी आठवले गटाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मेळाव्यात उदयनराजेंनी सादर केली कविता. पुण्यातल्या सर्व गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवारांकडनं बैठकांचं सत्र सुरू. या होत्या काही सुपरफास्ट घडामोडी आणि एक मोठी बातमी आहे भरती प्रक्रियेसंदर्भातली. आरोग्य विभागात आता भरती प्रक्रियेला सुरुवात होती आहे. आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात उद्या निघणार आहे. 11,000 पदांची ही भरती होणार आहे. राजू सोनावणे या संदर्भात अधिक तपशील देतील. राजू. अश्विन पाहतोय आपण, उद्या आरोग्य विभागातील सगळ्यात मोठी भरती असणार आहे. 11,000 पदांसाठी ही भरती जी आहे त्याची जाहिरात उद्या निघते आहे. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा दिलासा जो आहे तो महाराष्ट्रातील तरुणांना पाहायला मिळते. कारण मागच्या सरकारच्या काळामध्ये आरोग्य विभागातील ही जाहिरात निघालेली होती मात्र भरती प्रक्रियेवरती जे आहे ते अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती रद्द करायला लागलेली होती. त्यामुळे अनेक आरोप प्रकार सुद्धा झालेले होते. या सरकारवरती सुद्धा लवकरात लवकर भरती सुरू करावी अशा प्रकारची जी आहे ती मागणी होती. आणि त्या प्रकारे आरोग्य विभागात सुद्धा जे मनुष्यबळ आहे ती कमतर जाणवत होती आणि त्या अनुषंगाने आता ही 11,000 पदांची भरती जी आहे ती निघणार आहे. उद्या पहिली जाहिरात होईल आणि भरती प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल. मात्र ही राजू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आरोग्य विभागामध्ये 11,000 पदांची भरती आता होणार आहे. आणि आता पुन्हा एकदा वळणार आहोत बातम्यांचं अर्धशतक मधल्या उर्वरित बातम्यांकडे. हडपसरमधल्या एका कार्यक्रमात आमदार चेतन तुपे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजारी. तुपे यांचा शरद पवारांना पाठिंबा मात्र गेल्या 2 महिन्यात त्यांनी अनेकदा घेतली अजितदादांची भेट. त्यामुळे नक्की कोणत्या गटात प्रश्न उपस्थित. पुण्यातल्या हडपसरमध्ये बॅनरबाजी. अजित पवार यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. बॅनरवर शरद पवारांचा देखील फोटो. आजीनाथ भोईटे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. मनसेच्या आंदोलनानंतर भाजपकडनं व्हिडिओ शेअर करत मनसेवर टीका. होय मी मुंबई गोवा हायवे बोलतोय अशा आशयाचा व्हिडिओ शेअर करत मांडली बाजू. ज्यांना मागील 17 वर्षात राजकारणात स्थिर होता आला नाही ते टीका करतायत असा टोलाही मनसे प्रमुख राज ठाकरेंना लगावण्यात आलाय. ऑनलाईन गेमची जाहिरात करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना बच्चू कडू कायदेशीर नोटीस पाठवणार.
मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलन प्रकरणी राणा दाम्पत्य आजही मुंबई सत्र न्यायालयात गैरहजर. काही कारणास्तव राणा यांचे वकील रिझवान मर्चंटे कोर्टात येऊ न शकल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 16 सप्टेंबरला. सांगलीला जत तालुक्यातील समता आश्रम शाळेतल्या 170 विद्यार्थ्यांना विषबाधा, वासुंदीतनं विषबाधा झाल्याचा अंदाज. घटनेची चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सूचना. सांगलीच्या जतमधील आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणातील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट, दोषींवर तात्काळ कारवाईचे संबंधित विभागांना आदेश. बीडमधील परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी, श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट. हिंगोलीतल्या औंढ्या नागनाथ मंदिरात भक्तांची गर्दी, श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांच्या रांगा. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबागडावरील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा आजपासून 1.5 महिने बंद. दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी. भाविकांना आता खंडोबाचं दर्शन कासवापासून घ्यावं लागणार. करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन आता गाभाऱ्यात जाऊन घेता येणार, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. याआधी लांबून घ्यावं लागत होतं दर्शन. अचलपूर इथे बुंदेलपुरा कावड यात्रेला सुरुवात. अचलपूर शहरात जागोजागी रांगोळी काढून कावड यात्रेचं स्वागत. कुरळपूर्णावरून शिवभक्त पवित्र जल घेऊन अचलपूर येथील प्रसिद्ध अमिनाथ बाबा इथे आणून जलाभिषेक करून महाआरती करणार. नंदुरबार जिल्ह्यात लंपी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहीम. लंपी आजाराची लक्षणं दिसून आल्यानं प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना. नांदेड जिल्ह्याला लंपी आजाराचा विळखा. जिल्हा लंपीबाधित झाला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडनं जाहीर. जिल्ह्यामध्ये 510 जनावरांना लागण. लंपी रोग पुन्हा एकदा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात गोवंशीय गुरांना प्रवेशबंदी. जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. नंदुरबार जिल्ह्यातले मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. पावसाने दडी मारल्यानं मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. अहमदनगरमधील कर्जत शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. शहरातील मेन रोडवरील 3 दुकानं चोरट्यांनी फोडली. भर बाजारपेठेत ही घटना घडल्यानं शहरात खळबळ. दलित तरुणांना झाडाला टांगून मारहाण प्रकरणी 2 दिवसात कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय बंदची हाक. श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा. काल घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्ता रोको झाला. चंद्रपूर शहरात 50,000 लाच घेताना सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक. शहरातील दुर्गापूर पोलीस स्टेशनमधल्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाला रंगेहात अटक. हिंगोलीत चरस विक्रीसाठी आलेले 3 पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडनं 1 किलो 800 ग्रॅमचं चरस जप्त. दहशतवाद विरोधी पथक आणि आखाडा बाळापूर पोलिसांची कामगिरी. भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील पद्माकर रहांगडाले यांच्या घरी दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप. मांजऱ्या प्रजातीचा साप तुमसर शहरात पहिल्यांदाच आढळला. सर्पमित्रांनी सापाला तुमसर वनविभागाच्या केले स्वाधीन. राजस्थानमधील कोटा इथे कोचिंग क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसमधील टेस्ट एक्झाम्सवर 2 महिन्याची बंदी. कोटा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक संघर्षातून राजकीय समाधान शोधण्यासाठी राज्य सरकारनं घेतले 1 पाऊल मागे. राज्याच्या डोंगराळ भागातील हिल काउन्सिलला स्वायत्तता देण्याची राज्य सरकारची तयारी. कुकी समुदायाची मागणी मान्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगरमध्ये 26वी पश्चिम क्षेत्रीय परिषद. बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. केंद्र आणि राज्यामध्ये अधिक चांगले संबंध निर्माण करण्यावर बैठकीत चर्चेची शक्यता. एनबीए पुरस्कारात एबीपी माझाची बाजी, आनंदाचं पान, चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाचं कव्हरेज आणि मोरबी दुर्घटनेतल्या कव्हरेजला पुरस्कार. तसंच रशिया युक्रेन युद्धाच्या कव्हरेजसाठी एबीपी न्यूजलाही एनबीए पुरस्कार. अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यावरही नुहमध्ये सर्वजातीय हिंदू महापंचायत आज शोभायात्रा काढणार. हरियाणातल्या नुह आणि आसपासच्या भागात सुरक्षा वाढवली. कडेकोट बंदोबस्तासाठी निमलष्करी दलांसह सुरक्षा दलांचे कर्मचारी तैनात. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील थेट परकीय गुंतवणुकीत घट. कालावधीत एफडीआय 34% घसरून 10.94 अब्ज डॉलर्सवर. बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी. अधिकृत अधिसूचना जारी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उटीमधील चॉकलेट कारखान्याला दिली भेट. यावेळी दरम्यान त्यांनी चॉकलेटवर लागणाऱ्या जीएसटीवर केली चर्चा. यावेळी त्यांनी चॉकलेट बनवण्याचाही घेतला आनंद. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर येत्या 1 सप्टेंबरच्या व्यवहार सत्राआधी निर्देशांकातनं वगळला. सर्व S&P BSE निर्देशांकातनं तो वगळण्यात येणार. भारतीय संघ प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र. भारतीय पुरुषांच्या 4x400 मीटर रिले संघाने बुडापेस्टमधल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2:59.05 वेळ नोंदवत आशियाई विक्रम मोडला. भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला. महिला 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये 11व्या स्थानावर. पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 मधील 3 कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 82,000 कोटी रुपयांनी घसरलं. रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार मूल्यात घट. गेल्या आठवड्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ICICI बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, ITC, भारतीय एअरटेल आणि बजाज फायनान्स यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ. या 7 कंपन्यांचं बाजार भांडवल एकत्रितपणे 67,000 कोटी रुपयांनी वाढलं. CPS शेअर्सचं IPO 29 ऑगस्टला उघडणार. गुंतवणूकदारांना 31 ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. IPOद्वारे कंपनी 11 कोटी रुपये उभारणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.